मुख्यतः आपण प्रेमसंबंध का शोधतो? कारण तुम्हाला जाणवतं की कोणत्याही प्रेमसंबंधाशिवाय जर तुमच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारचा प्रेमसंबंध नसेल तर तुम्ही दुःखी होता. तर मुख्यतः तुम्ही प्रेमसंबंध यासाठी शोधताय कारण तुम्हाला आनंदी व्हायचं आहे, खुश राहायचं आहे, किंवा दुसऱ्या शब्दात तुम्ही दुसऱ्याला आपल्या आनंदाचा स्रोत म्हणून वापरताय. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला तुमच्या आनंदाचा स्रोत म्हणून वापरता याचा अर्थ तुमचा आनंद हा सेल्फ स्टार्टवर नाही आहे. हे असं आहे, कदाचित हे समजणे एवढं वयस्कर कोणी नाही इथं. समजा तुम्ही कार विकत घेतली 1940 मध्ये. 1940 मध्ये जर तुम्ही कार घेतली असती तर त्याबरोबर तुम्हाला 2 नोकर ठेवावे लागले असते, कारण सकाळी पुस्टार्ट. 50 मध्ये घेतली तर 1 नोकर पुरे होता, कारण क्रँक स्टार्ट. आता तुमच्या सगळ्या गाड्या सेल्फ स्टार्ट आहेत, हो ना? पण तुमचा आनंद अजूनही पुस्टार्टवर आहे, नाही का? कुणाला तरी थोडा धक्का द्यावा लागतो, नाहीतर तो सुरू होत नाही. जर तुम्ही तुमचा आनंद सेल्फ स्टार्टवर केला आणि आता तुम्ही तुमच्या सहज स्वभावाने आनंदी आहात, नाउ रिलेशनशिप्स विल बिकम अ मीन्स फॉर यू टू एक्सप्रेस युअर हॅपीनेस, नॉट टू सीक हॅपीनेस. तर प्रेमसंबंध आनंद व्यक्त करण्याचं साधन बनतील, आनंद शोधण्याचं नाही. जर तुम्ही आनंद मिळवण्यासाठी प्रेमसंबंध जोडत असाल आणि दुसऱ्यातून आनंद पिळून काढू पाहत असाल आणि तो तुमच्यातून आनंद पिळून काढू पाहत असेल तर काही वेळांनी हा प्रेमसंबंध त्रासदायक होईल. सुरुवातीला ठीक वाटेल कारण काही गोष्टींचं समाधान होत असेल, पण जर तुम्ही स्वतःच आनंदी झालात आणि तुम्ही प्रेमसंबंध हा आनंद व्यक्त करण्यासाठी जोडत आहात तर कोणाचीच तुमच्याबद्दल तक्रार नसेल, कारण आता तुम्ही आनंद व्यक्त करत आहात, दुसऱ्याकडून मिळवायचा प्रयत्न करत नाही आहात. म्हणून जर तुमचं आयुष्य आनंदाची अभिव्यक्ती झालं, आनंदाचा शोध नाही, तर प्रेमसंबंध सहज सुंदर होतील. तुम्ही शेकडो प्रेमसंबंध जोडू शकता आणि ते सर्व व्यवस्थित निभावू शकता. आता दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी धडपड उद्भवतच नाही, कारण तुम्ही जर आनंदाची अभिव्यक्ती असाल तर कसंही करून त्यांना तुमच्याबरोबर राहावंसं वाटेल. जर तुम्ही त्यांच्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांना तुम्हाला टाळावंसं वाटेल, हो ना? आनंदाच्या शोधापासून आनंदाची अभिव्यक्ती हा बदल घडण्याची गरज आहे, तरच प्रेमसंबंध सर्व स्तरांवर यशस्वी होतील.